नमस्कार मित्रांनो, माझं नाव पार्थ आणि मी पुन्हा एकदा आलो नवीन व्हिडिओ घेऊन. हा काय आपला ट्रॅव्हल ब्लॉग किंवा कसला ब्लॉग नाहीये. मी आज नवीन लॅपटॉप परचेस केलाय, म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवूया. सो आपला आला इकडे नवीन लॅपटॉप. सो मित्रांनो, या लॅपटॉपचं पहिले मी स्पेसिफिकेशन वगैरे सांगतो. सो आता मी जो लॅपटॉप घेतलाय तो आहे HP Pavilion 15. त्याच्यामध्ये मी व्हेरियंट घेतलेला आहे 1 TB HDD प्लस 256 SSD. तुम्हाला पाहिजे तर 512 SSD पण घेऊ शकता. त्यानंतर 1650 GTX चा 4 GB चा ग्राफिक कार्ड आहे आणि त्यानंतर विंडोज 10 आहे. बाकी काय जसे असतात नॉर्मल. आणि मेन म्हणजे 144Hz रिफ्रेश रेट. आता आपण याला अनबॉक्स करूया. पहिले आपण गेलो की पेपर वर्क आहे, जे मी नंतर वाचेन बघू नंतर. त्यानंतर आपलं येतोय लॅपटॉप. एक सेकंड याला साईडला ठेवू आपण. काय येत आहे त्याच्यामध्ये, येत आहे चार्जर आहे. सो आपल्याला ओपन केल्यावरती इथं बॅटरी आहे, 150W बॅटरी आहे. ती आपण साईडला ठेवू. एक बॉक्स वगैरे आपण येऊ आता मेन कंटेंट वरती. पॅकिंग चांगली दिली तशी. मी अमेझॉन वरून ऑनलाईन घेतलेली आहे. तुम्हाला प्राइस शॉर्ट पर्यंत सांगतो कितीला बसला मला. इथं पण एक सील असती, लक्षात ठेवा ती व्यवस्थित बघायची सील वगैरे नाही का. तर तुम्ही बघू शकता आपल्याला माझा लॅपटॉप आहे हा ब्लॅक मॅट मध्ये येतो. मला मॅट पेपर खूप आवडतो तसा. सो आपण पहिले म्हणजे सगळेजण बघतात ना, वन हँडने ओपन करायचा प्रयत्न करतात. किंचित उचलला 1 cm सारखा, तसं काही एवढा प्रॉब्लेम नाही आपल्या लिस्टमध्ये आलेला आहे. सो मी याच्या आधी बूट केलं होतं सगळं सेटअप वगैरे करण्यासाठी. सो आपण आता काय करू, बूट किती सेकंदात होतं. आता 256 SSD आणि 1 TB HDD ना, तर त्याच्यावरती किती सेकंद लागतात आपण करूया. ओके, स्टार्ट केला. माझी बॅकलाईट कीबोर्ड व्हाईट कलरमध्ये, 8 GB नाही आहे, पूर्ण व्हाईट कलरमध्ये. सो आपल्याला लागले जवळपास 15 सेकंड. सो लॅपटॉपमध्ये भरपूर सारे पोर्ट्स आहेत. तसं बघायला गेलं तर लेफ्ट साईडला तुम्ही बघायला गेले तर USB एक पोर्ट, त्यानंतर इथं चार्जिंगचा पोर्ट आहे. आणि जर का आपण लेफ्ट साईडने बघितलं तर इकडे एक कार्ड टाकायचा स्लॉट आहे. त्यानंतर एक 3.5 mm हेडफोन जॅक आहे. त्यानंतर इकडे Type-C आहे. मग नंतर लँथ एक आहे, पोर्ट दिलेला आहे. मोठा परत HDMI आहे आणि इकडं आपलं एक नॉर्मल. सो एवढे सारे सगळे पोर्ट्स आहेत. बॅटरीचा बॅकअप म्हणता कंपनीनुसार तर 8 तास आहे, मला नाही वाटत एवढा आहे. आता मी याच्यानंतर जी व्हिडिओ अटॅच करेल ती एक दिवसाचं सगळं यूज करून सांगेल. गेम प्ले वगैरे कसं आहे सगळे काही मी याच्या पुढे अटॅच करेल. बॅकलाईट बघू शकता तुम्ही. सो मित्रांनो, जेव्हा आपण GTA 5 वगैरे असं कोणतेही हेवी टास्किंग करतो तेव्हा फॅनचा बघा एवढा आवाज येतो. आय थिंक येत असेल, एकदम बारीक आहे. पण मी असू स्टफचं पाहिलं याच्यापेक्षा थोडा जास्त आहे. सो आपण गेमिंगमध्ये टेस्ट करायला गेलो तर आत्ता मी GTA 5 टाकलं याच्यामध्ये. सो सगळ्या ग्राफिक्स मी याच्यात हाय ठेवलेले आहेत. बघा, व्हेरी हाय. असा मक्खन गेम चालतो याच्यामध्ये. हे फीचर खूप आवडतं मला, मजा येते हे करायला. ओ बेस्ट आहे. सो आता याच्यामध्ये मी NFS 2 घेतलं. तसं 2013 जुना आहे हा गेम, मला आवडतो. याचे पण चांगले आहेत ग्राफिक्स बऱ्यापैकी. आणि मी सर्वात जास्त इम्प्रेस झालो याच्या ऑडिओमुळं. तुम्ही ऐकू शकता केवढा लाऊड आहे. Kids
सो मित्रांनो, लॅपटॉप सोबत अजून काही ऍक्सेसरीज आले नव्हते, त्यामुळे मी दोन तीन ऍक्सेसरीज अजून घेतल्या होत्या, ते पण दाखवतो तुम्हाला. पहिली गोष्ट आली आहे ती स्लीव्ह म्हणतात त्याला, लॅपटॉपची स्लीव्ह, याच्यामध्ये लॅपटॉप ठेवून द्यायचा जेणेकरून चांगला राहतो लॅपटॉप. आणि याच्यात आली दुसरी गोष्ट, लॉजिटेकचा आपण एक ब्लूटूथ माऊस घेतलाय, सगळ्याची लिंक माझ्याकडे असून तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन. असा आपला स्मॉल मस्त पैकी ब्लूटूथचा माऊस येतो, चांगलं आहे. त्यानंतर अजून आता मोठं ओपन करू आपण. या मोठ्या बॅग मध्ये आपली एक अजून एक बॅग आली, ही मी लॅपटॉपची बॅग पण घेतली होती, वेस्टले कंपनीची बॅग आहे. सो मित्रांनो, मला वाटते की मी सफिशियंट नॉलेज दिलं असेल तुम्हाला काय 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 नाही या लॅपटॉपमध्ये. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हा जवळपास पडला आहे 65,000 आणि हे स्लीव्ह काही 150 रुपयाचे, हे माऊस 700 रुपयाचं आहे आणि हे 500 रुपयाचं आहे. हे सफिशियंट पॅकेज आहे एका लॅपटॉपसाठी. मी पण कन्फ्यूज होतो, माझं बजेट 60,000 होतं पण मी थोडं वाढवलं बजेट. सो मित्रांनो, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा म्हणजे लॅपटॉप रिलेटेड तुम्हाला परचेस करायचं असेल तर सजेशन वगैरे हवं असेल तुम्ही मला विचारू शकता. आणि बस एवढेच व्हिडिओ आजची तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. मला काही एवढं अनबॉक्सिंगचे व्हिडिओ आहेत, मी पहिलेच व्हिडिओ बनवतोय, म्हटलं ट्राय करू या लॅपटॉप घेतल्याचा. सो थँक्यू, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. Oh,